नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की MS Word मध्ये ज्यावेळेस आपण युनिकोड फॉन्टच्या सहाय्याने टाईप करतो किंवा मंगल फॉन्टच्या सहाय्याने टाईप करतो तर त्यावेळेस डब्बे डब्बे टाईप होतात, म्हणजे स्क्वेअर स्क्वेअर टाईप होतात. तर हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग आहे, नॉलेजेबल आहे, तो पूर्ण बघा, तरच आपला हा टायपिंगचा प्रॉब्लेम सुटणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्यालासुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल. तर व्हिडिओ बघण्यासाठी जाऊया आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर. मित्रांनो, ज्यावेळेस आपण MS Word फाईलमध्ये मंगल फॉन्टच्या सहाय्याने टाईप करतो तर त्या ठिकाणी बॉक्स बॉक्स टाईप होताना दिसतात. बघूया आपण टाईप करून या ठिकाणी. त्यासाठी आपण MS Word फाईल ओपन करूया. या ठिकाणी बघा, हे अगोदर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर हे बॉक्स बॉक्स असे टाईप करताना दिसत होते. या ठिकाणी आपण परत टाईप करूया. जसं टेक्नो अथर्व बघा मित्रांनो, आपण या ठिकाणी टायपिंग करून बघितलेला आहे आणि हा जो फॉन्ट आहे तो सिलेक्ट केलेला हा मंगल फॉन्ट आहे. बघा या ठिकाणी दिसतोय तुम्हाला मंगल फॉन्ट. आणि यामध्ये ज्यावेळेस आपण हे शब्द टाईप केलेले आहे तर त्यामध्ये ते शब्द न दिसता या ठिकाणी बॉक्स, छोटे छोटे बॉक्स दिसत आहे. तर हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा तर ते बघूया आपण. यासाठी आपण ही फाईल मिनिमाइज करूया. मिनिमाइज केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जायचे आपल्या या ठिकाणी हे जे स्टार्टचा मेनू आहे इथे जायचे. इथून गेल्यानंतर या ठिकाणी सेटिंगचा ऑप्शन आहे, याला आपण क्लिक करूया. सेटिंगला क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी टाइम अँड लँग्वेज हे एक ऑप्शन आहे सेटिंगच्या या इंटरफेस मध्ये. टाइम अँड लँग्वेज याला क्लिक करूया आपण. त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो बघा, या ठिकाणी मेनू मध्ये या ठिकाणी हे जे लँग्वेज ऑप्शन आहे याला क्लिक करूया आपण. आता या ठिकाणी आपण सर्च करूया हिंदी. बघा या ठिकाणी हिंदी ऑप्शन आपल्याला दिसून येत आहे. मित्रांनो, यासाठी इंटरनेटची गरज असणार आहे. आपला लॅपटॉप असेल किंवा PC असेल ते वायफायला कनेक्ट करा किंवा इंटरनेटला कनेक्ट करा. त्यानंतर आता ही हिंदी जी लँग्वेज आहे आपण ती या लॅपटॉप मध्ये ऍड करूया म्हणून याला क्लिक करूया आपण. आणि आता या ठिकाणी हे जे खाली आहे नेक्स्ट त्या बटनला क्लिक करूया आपण. आता या ठिकाणी इन्स्टॉलचा ऑप्शन आहे याला क्लिक करूया आपण. बघा या ठिकाणी ही जी हिंदी लँग्वेज आहे तर ही या ठिकाणी ऍड झालेली आपल्याला दिसून येईल या ठिकाणी. त्यानंतर आपण या ठिकाणी परत एक मराठी लँग्वेज ऍड करूया आपण या ठिकाणी. याला क्लिक करूया, या ठिकाणी मराठी टाईप करूया. मराठी बघा या ठिकाणी मराठी, याला क्लिक करूया आणि नेक्स्ट करूया. आता हे इन्स्टॉलचा ऑप्शन आलेला आहे याला क्लिक करूया आपण. बघा या ठिकाणी मराठी लँग्वेज या ठिकाणी ऍड झालेली आहे. आणि आता बघूया आपण, आता टाईप करत असताना आपल्याला प्रॉब्लेम येतो की नाही याला आता आपण मिनिमाइज करूया. त्यानंतर वर्ड फाईल ओपन करूया आपण. आणि वर्ड फाईल ओपन केल्यानंतर हिला एकदा आपण क्लोज करूया आणि रिओपन करूया. सेव्ह म्हणूया आपण या ठिकाणी. आता परत या फाईलला आपण ओपन करूया. बघा मित्रांनो, या ठिकाणी ज्यावेळेस आता आपण या ठिकाणी ही फाईल रिओपन केली तर आपल्याला या ठिकाणी हे बघा, अगोदर हे बॉक्स बॉक्स दिसत होते सगळं मॅटर, आता या ठिकाणी हे टाईप झालेलं आपल्याला दिसून येईल. परत आता आपण या ठिकाणी टाईप करून बघूया.
बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला सहजपणे मंगल फॉन्टच्या साहाय्याने टाइप करता आलं. तर अशा प्रकारे आपण लँग्वेज आपल्या लॅपटॉप किंवा पीसी मध्ये ऍड करून जे अगोदर एम एस वर्ड मध्ये जे बॉक्स बॉक्स दिसत होते टाइप करत असताना तो प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.